विद्यार्थी मित्रों, नैसर्गिक संख्या मध्ये 1 2 3 4 5 6 7 या नैसर्गिक संख्या आहेत. या संख्येचे आपण व्यवस्थित जर दोन गट पाडले तर पहिला गट 2 4 6 8 10 या प्रकारे आपण गट पाडू शकतो. या गटामध्ये जर व्यवस्थित विचार केला तर या संख्यांना काय म्हणतात आपण शिकलो पाहा एकदा पाचवी मध्ये या संख्यांना समसंख्या म्हणतात. काय म्हणतात? समसंख्या. समसंख्या म्हणजे दोन चार सहा आठ दहा पुढे अनंतापर्यंत. समसंख्या काय म्हणायचं तर या संख्याला दोनने भागले असता निशेष भाग जातो म्हणून या संख्येला आपण काय म्हणतो? समसंख्या. समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येला दोनने निशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. मग राहिलेल्या संख्यांना काय? कोणत्या संख्या घ्या त्यांना विषम संख्या म्हणतात. काय म्हणतात? विषम संख्या. अनंतापर्यंत या संख्येने विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला दोनने भागले असता बाकी एक उरते त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. कोणत्याही दोन समसंख्या किंवा विषम संख्येमधील फरक क्रमागत पदावरील फरक दोनचा फरक आहे. पहा दोनचा फरक म्हणजे काय? चारातून दोन गेले दोन, आठातून सहा गेले दोन. विषम संख्येचा पहा पाचातून तीन गेले दोन. कोणत्याही दोन समसंख्येमधील फरक दोनचा आहे तर क्रमागत दोन विषम संख्येमधील फरक दोनचा आहे. समसंख्यांचे गुणधर्म पहिला आहे प्रमाण समसंख्या दोनच्या पटीत वाढत जातात. उदाहरणार्थ दोन चार सहा चार पहा दोन चार दोन दोन मिळवले की चार होतात, चार दोन मिळवले की सहा होतात, सहा दोन मिळवले की आठ होतात, म्हणजे पुढची संख्या आठ मिळेल, आठ दोन मिळवले की दहा होतील. अशा प्रकारे संख्या वाढत वाढत जातात. त्यानंतर दुसरा गुणधर्म आहे कोणत्याही दोन समसंख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार समसंख्याचे गुण. उदाहरणार्थ पहा चार अधिक सहा बरोबर दहा, दुसरा आकडा सोळा वजा बारा बरोबर चार, तिसरा आकडा तिसरं उदाहरण आठ गुणिले दहा बरोबर ऐंशी. म्हणजे कोणत्याही दोन समसंख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार समसंख्याच येतो. पहा तिसरा गुणधर्म आहे समसंख्येला समसंख्येने भागल्यास निशेष भाग जात असेल तर येणारा भागाकार हा समसंख्याच असतो. येणारा भागाकार असतो समसंख्याच. म्हणजे उदाहरणार्थ 32 भागिले 4 बरोबर 8 म्हणजे 5. जर समसंख्येला समसंख्येने भागलं आणि भाग जर निश्चित जात असेल तर भागा काय येतो? समसंख्याच येतो. आणि विषम संख्येचे गुणधर्म आपण पाहणार आहोत. पहिला गुणधर्म आहे क्रमवार विषम संख्या दोनच्या पटीत वाढत जातात. या ठिकाणी पण क्रमवार कोणत्याही दोन विषम संख्या घ्या त्यांच्यामधील फरक हा दोनचा असतो. उदाहरणार्थ पाच आणि सात त्यांच्यामधला फरक किती आहे? सातातून पाच गेले दोन. दुसरा गुणधर्म पहा कोणत्याही दोन विषम संख्येची बेरीज समसंख्या येते. म्हणजे कोणत्याही दोन विषम संख्या घ्या त्यांची बेरीज ही समसंख्याच येते. उदाहरणार्थ पाहिलं गेलं तर पाच अधिक तीन बरोबर आठ अशा तुम्ही अनेक उदाहरणं करू शकता. कोणतीही दोन समोर विषम संख्या घ्या त्यांची बेरीज ही समसंख्याच येते. पुढचा महत्वाचा गुणधर्म आहे विषम संख्येचा कोणत्याही दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या येतो. कोणत्याही दोन विषम संख्या घ्या त्यांचा गुणाकार हा विषम संख्येत येतो. उदाहरणार्थ सात गुणिले पाच बरोबर 35. आणि दुसरा पुढचा गुणधर्म आहे दोन विषम संख्यांचा भागाकार विशेष असल्यास दोन विषम संख्येचा भागाकार विशेष असल्यास भागाकार विषम संख्या येते. उदाहरणार्थ 45 भागिले 5 बरोबर 9.